काळ जसा बदलत गेला तसं दागिन्यांचं स्वरूपही बदलत गेलं. पूर्वीच्या मोठ्या आकारातल्या दागिन्यांची जागा आता नाजूक दागिन्यांनी घेतलीय. शिवाय काही दागिने हे आपल्यासाठी लकी असतात आणि आपलं लक नेहमी आपल्या हातात असावं असंही काहींना वाटतं. त्यांच्यासाठी खास हा दागिना बनलाय चार्म्स ब्रेसलेट. चार्म्स ब्रेसलेट बद्दल बोलायचं म्हणजे आता कसं आहे की एकतर न्यू जनरेशन, आता जे काळ बदललाय, जो पूर्वी आता आमच्याकडे येणारा क्राऊड होता तो नऊवारी साड्यांमध्ये होता. हळूहळू नऊवारी साड्यांमध्ये साड्या आल्या, मग ड्रेस आले, आता तर वेस्टर्न आले. तर जसा जसा काळ बदलतो तसे तसे दागिने घालण्याची किंवा सोयीस्कर दागिने घालण्याची जी पद्धती आहे ती बदलत जाते. अगदी जाड जूड मंगळसूत्रापासून ते अगदी बारीकशा चेनमध्ये एखादा काळा मणी असण्याची जी परंपरा आहे ती अशी हळूहळू चेंज होत चालली आहे. तर त्याच्याबरोबर हे चार्म्स ब्रेसलेट इव्हॉल्व्ह झालं. तर बेसिकली चार्म्स ब्रेसलेटचा अर्थच असा आहे की त्याच्यामध्ये कसं असतं की दररोजसाठी येता जाता आपण ऑफिसमध्ये जातोय, कुठे सेमिनारला जातोय, कुठे कॉलेजमध्ये जातोय, वर्किंग वुमेन असतात त्यांच्यासाठी एक छान असा बारीकसा दागिना जो आपण हातात घालू शकतो, एका हातात घड्याळ वापरू शकतो आणि त्याला म्हणतात चार्म्स ब्रेसलेट. तर चार्म्स ब्रेसलेटचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये चार्म्स असतात. चार्म्स इन द सेन्स प्रत्येक व्यक्तीला आवडणारे वेगवेगळ्या प्रकारचे ते चार्म्स असतात. म्हणजे एखाद्याला फुलं आवडतात, एखाद्याला पानं आवडतात, काही काही लोकांना स्टोन्समध्ये आवड असते, तर लाल कलर आवडतो, हिरवा कलर आवडतो, तर त्या त्या आवडीचे पेंडंट्स बनवले जातात आणि ते पेंडंट्स त्या चेनमध्ये गुंफवले जातात आणि त्याला म्हणतात चार्म्स ब्रेसलेट. चार्म्स ब्रेसलेट हे कोणत्याही प्रकारची चेन पॅटर्न घेऊन तयार करता येतं. त्यामध्ये आपण हार्ट, स्टार, गाडी, फळं, फुलं, स्वस्तिक यासारखे विविध प्रकारचे लटकन पीस वापरू शकतो. तरुण तरुणींना हे प्रकार खूपच आवडतात आणि छानही दिसतात. कस्टमाइज सुद्धा चार्म्स ब्रेसलेट करता येतात. म्हणजे कोणाला असं असतं की मला ना ग्रीन स्टोन आवडतो किंवा लकी स्टोन आहे माझा, किंवा कोणाला असं वाटतं की मला ना येलो सफायर लकी आहे, तर तुम्ही त्याचे चार्म्स ब्रेसलेट बनवून द्या. काही लोकांना असं असतं, चला बाबा मला ना दररोजच्या माझ्या वापरण्याच्या वस्तू असतात, म्हणजे टेलिफोन आहे किंवा मोबाईल फोनचा एक छोटासा चार्म येतो, घड्याळ असतं ज्यामध्ये सूटकेस असते, पर्स असते, असे छोट्या छोट्या चार्म्स आम्ही त्या चेनमध्ये बांधतो. तर हल्लीची जी ट्रेंड आहे तर ती ही ट्रेंड आहे आणि त्याच्यामुळे हार पण अतिशय सुंदर दिसतो. हातामध्ये व्हाईट गोल्ड किंवा रोज गोल्ड किंवा गोल्ड जे आहे अशा चार्म्स बनवल्या जातात आणि जेव्हा त्या पूर्ण हातामध्ये आपण ती चेन बांधून त्या हँगिंग असे ते चार्म्स हलतात, आपण दररोज काही काम करतोय तर त्या हाताला पण खूप छान शोभा येते. तर असे हे चार्म्स ब्रेसलेट. तसं पाहायला गेलं तर माणूस कितीही आधुनिक झाला तरी त्याची दागिन्यांची हौस मात्र कायम असते. परंपरा जपणाऱ्या नवविचारांच्या ग्राहकांची आवडही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडे खास जपली जाते. आपले जसे फॅमिली डॉक्टर असतात तसे अनेकांचे हे फॅमिली ज्वेलर्स आहेत, त्यामुळेच अनेक ग्राहकांशी त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ही जी दादरची सुवर्ण पेढी आहे, इथे माझं एक काही दुकानदार आणि ग्राहक गिराहक म्हणून असं कुठलंही नातं नाही. गेल्या जवळपास 20 वर्षापासून त्यांचं आणि माझं एक भावनिक आणि कौटुंबिक नातं जोडलं गेलं आहे. या ठिकाणी मला प्रत्येक वेळेस एक चांगला अनुभव आलेला आहे. याच्यातले काही अनुभव मी असं सांगू शकतो की साधारण एक 17-18 वर्षापूर्वी जेव्हा मी माझी मिसेस आणि माझी आई आम्ही आईसाठी बांगड्या खरेदी करत होतो, त्यावेळेस त्या बांगड्याचे इतके पैसे आमच्याजवळ नव्हते, जे काही होते तेवढे दिले तर ते आम्ही 17,000 रुपये एक्झॅक्ट कमी पडत होते. तर मी म्हटलं ठीक आहे, मी जातो आणि एटीएम मधून पैसे काढतो आणि पेमेंट करतो. तर तिथल्या त्या काउंटरवाल्याने सांगितलं की तुम्ही तेवढे पैसे भरा आणि तुम्ही तुमचे ते बांगड्या घेऊन जा. तिथे काहीतरी चालू आहे हे बघून स्वतः आनंद पेडणेकर म्हणजे दादा ज्यांना सर्व म्हणतात, दादा तिथून आले आणि दादांनी विचारलं काय चालू आहे. त्या तिथल्या काउंटरवाल्याने सांगितलं की नाही असं असं आहे, 17,000 रुपये कमी करून त्यांना सांगितलं की आणि त्यांचं बरोबर आहे.
काउंटरवाल्या माणसाने प्रत्येकाला जर असं करत गेलं त्यांचं दुकान बहुतेक हे करावं लागलं, बंद करावं लागलं. ते म्हणे 17,000 कमी पडतात म्हणून त्यांना सांगितलं. त्यावेळेस माझी खूप जास्त ओळख नसताना सुद्धा त्यांनी फक्त एकच सांगितलंय, लक्षात घ्या की तो माणूस त्याच्या आईसाठी करतो, त्याची पत्नी पण बरोबर आहे, परंतु आईसाठी जो माणूस स्वतःहून हे करतो आहे म्हणजे तो निश्चितच त्याच्यात काहीतरी वेगळं पण आहे. तुम्ही ते मला एक शब्द नाही, तुम्ही काही पैसे आणायला जाऊ नका, सरळ ह्या बांगड्या घ्या, घरी जा. पुढचे 5 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, तुम्ही आरामात केव्हाही 15 दिवसात पैसे द्यायला, आमच्याकडनं तुम्हाला फोन येणार नाही. इतकं मोठं मन, म्हणजे त्याला काही मन असं म्हणजे त्याचं वेगळं आपण हेच शब्दात व्यक्त करू शकत नाही. आधुनिकतेतूनही परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच लाडक्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सला आजच भेट द्या.